महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांबरोबरच त्यांना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देऊ, सरपंच विकास हणभर। शासनाकडून बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत। त्या योजना हरिपूर ग्रामपंचायत प्रभावीपणे राबवणार आहे। पुढील काळात महिलांच्या अर्थजनांसाठी शासनाच्या योजनांबरोबरच त्यांना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देऊ, अशी ग्वाही सरपंच विकास हणभर यांनी दिली। हरिपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका राठोड यांच्या पुढाकाराने 15 वित्त आयोगाच्या निधीतून महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र व्यावसायिक प्रशिक्षण मंडळ कोल्हापूरच्या सुवर्णा मगदुम यांनी 10 दिवस महिलांना फूड व टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचे प्रशिक्षण दिले होते। आज शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी या प्रशिक्षणाची सांगता झाली। या प्रसंगी प्रशिक्षित महिलांनी प्रशिक्षणात शिकवलेल्या पदार्थ व वस्तू फेस्टिवल मध्ये मांडल्या होत्या। यावेळी गजानन शेरीकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या। हरिपूर ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वित्त आयोगातून महिलांसाठी प्रशिक्षण हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे। तो आमच्या ग्रामसेवक राठोड मॅडम असतील, खंडाळे सदस्य असतील, मगदुम मॅडम, गोळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे यशस्वीरित्या राबवण्यात गेलेत आहे। त्या ठिकाणी फूडचे प्रकार आहेत, टाकाऊपासून टिकाऊ आहे, प्रदर्शनमध्ये ज्वेलरी आहेत आणि वेगवेगळे असे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। या ठिकाणी शासनाने आणखी एक बचत गटच्या माध्यमातून या महिलांसाठी आपल्याला आर्थिक फायनान्ससाठी सक्षम करण्यासाठी शासनाने ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या आम्ही हरिपूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या महिलांसाठी पुरवून त्यांना एक सक्षम असं व्यासपीठ असं तयार करण्याचा आमचा मानस आहे आणि ते थोडेच दिवसात आम्ही ते पूर्ण करतो। आज ग्रामपंचायत हरिपूरतर्फे 15 वित्त आयोग योजनेअंतर्गत व्यवसाय प्रशिक्षणाचं आपण आयोजन केलं होतं। त्यात आज त्यांचं फेस्टिवल भरवण्यात आलेलं। या अंतर्गत आपण कुकिंग आणि टाकाऊपासून टिकाऊ या पद्धतीचं प्रशिक्षण आयोजित केलेले होते। आपण त्याचा आज आपण सांगता समारोप आयोजित केलेला आहे। विकास हा कुठल्याही म्हणजे या स्वरूपाचा नसून तुमचे गटर किंवा याच्या बांधीव स्वरूपात सर्वसाधारण सगळ्या लोकांचा समज असतो का विकास करणे म्हणजे कुठले तरी शाळा बांधकाम करणे, गटर बांधकाम करणे, या प्रकारची त्यांनी उन्नतीचा ह्या ग्रामीण भागात याचाच अर्थ समजला जातो। पण विकास हा कुठल्याही महिलेला सक्षम करणे, त्यातून तिचा आर्थिक विकास होणे हा शासनाचं धोरण असल्यामुळे आपण हा प्रशिक्षण आयोजित केलेला आहे व त्यातून त्यांचीसुद्धा आर्थिक उन्नती होईल अशी अपेक्षा ठेवून हे आपण प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। तिथून पुढं त्यांच्यासाठी आम्ही त्यांना एक
व्यावसायिक स्टेज व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.